स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। बारशाच्या तारखेच ठरलं की आम्हाला कळवा, मामी येऊन आणि जाताना पोरांना आणि अवंतिकाला घेऊन। मध्ये जमलं तर सौरभ येऊन जाईल काय? सौरभ हो ऑफकोर्स, अगदी निघाव असं वाटतच नाहीये ना? अजिबात नाही, बघत राहावं असं वाटत। काय हसतात, काय आळस काय देत आहेत, वेळ कसा जातो कळतच नाही ना बघण्यात। आम्हाला मात्र निघायला हवं। नमस्कार, पर्याय नाही आता, येतो मी पोचल्यावर फोन कर। तू थांब ना एक दोन दिवस। अगं येतो ना एक दोन दिवस आहेत परत। नक्की, ऑफकोर्स, टेक केअर, यू टू, सांगितले लक्षात ठेव। नीट लक्षात ठेवा नाहीतर। काळजी घ्या अवंतिका। काय ग, त्यांना एवढी काय घाई झालीय तुला घेऊन जायची? साहजिक आहे, नातवंडांसाठी वाटत असेल त्यांना। तरी सुद्धा असं कसं चालेलो, मुली बाळणपणाला आल्या ना की चांगल्या महिना महिना राहतात। नको आई, जाईन मी 4-5 दिवसांनी परत। का ग, तुला इथं थांबायची इच्छा नाहीये? नाही तसं नाही, काहीतरी काय म्हणतेस आई, असं असेल का कधी? हे बघ अवंतिका, तुझ्या इथं राहण्यामुळे सलीलची रिमाची गैरसोय होईल असं म्हणत असेल तर काढून। हो खरंच ग, नाही तसं काही नाही बाबा, पण मला जायलाच पाहिजे ना परत कोल्हापूरला, ममांसाठी, सौरभसाठी, अशुसाठी। हे असंच असतं ना, मुलींची एकदा लग्न झाली ना की मग त्यांना सारखा आपला सासरच्यांचा आणि नवऱ्याचाच विचार असतो। हे बघ सुलभा, एकदा कन्यादान केलं की मुलीवर पाणी सोडायचं असतं। बाबा तुम्ही बोलताय, वाक्य कितीही नाटकी वाटलं तरी ते खरं आहे। आई तू म्हणशील तितके दिवस मी इथे राहणार आहे, बस खुश। मुलं आलेली आहेत अजून? पार्टीला गेली आहेत, एवढ्यात कसे येतील, घ्या। गीता, आपण जे काय यांचं पॅचअप केलेलं आहे ते काय फार सक्सेसफुल झालंय असं वाटत नाही मला। अनिशला हवं तसं वागणं निधीला प्रयत्न करूनही जमणार नाही। अगं कसं जमणार, तिचा स्वभावच नाहीये तो, आणि आव तरी किती आणणार। हा लेकिन राम, एक बात तो सच आहे, निधी अनिशवर खूप प्रेम करते। अगं हे माहिती आहे, म्हणूनच ती कितीही विचित्र वागली तरी ते सहन करतोय आणि तिला समजावतोय लग्न मोडू नये म्हणून।
पण अनिश ज्या पद्धतीने तिच्याशी वागतोय त्यावरून असं वाटतंय की त्यांचं फार काळ नाही पटणार. अनिश विचित्र वाटतो असं नाही वाटत तुम्हाला? अरे अपना बेटा हुआ तो क्या हुआ, गलत है तो गलत है. अनिश ऐसी गलती करेगा ऐसे मैंने कभी भी नहीं सोचा था. अनिश, निधि कुठे? ती राहील तिथेच. अरे असं चिडलास काय, काय झालं काय तिथे? काय झालं तुझ्या मैत्रिणीला विचार. कोण, दलजीत? हो, त्या मेहराजींसमोर काय काय सांगत होते. माझी म्हणे फॉरेनला प्रोजेक्ट चालू आहेत आणि काही दिवसानंतर मी निधीला घेऊन युएसला जाऊन सेटल होणार आहे. अरे असं कशाला सांगायचं तिने? मला विचार ना, मी सांगतो. तिच्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे निधीची कझन, तिला खूप मोठं स्थळ मिळालंय, मल्टी मिलियनेअरचं स्थळ मिळालंय. त्यांच्या समोर हुशारी मारण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी हे सगळं सांगत होती. मी सरळ सांगून टाकलं माझी कुठेही परदेशी जाण्याची इच्छा नाहीये आणि सेटल होण्यासाठी तर नाहीच नाही. अरे पण त्या मेहरांसमोर कशाला बोललास असं? पण त्यांच्यासमोर सुद्धा खोटं बोलण्याची काय गरज आहे? लाज वाटत होती तर मुलगी द्यायची नव्हती या घरात. तू निधीशी भांडलास तर नाही ना? मी काहीही बोललो नाही, मला बरं वाटत नाही एवढं सांगितलं आणि निघालो. अब निधी वापस नाही आई तो, और मुझे नहीं लगता है कि ये उसे लेने जाएगा. ये नीमा, पुस्तक बाजूला ठेवलं आहे. किती आपलं सतत तेच. हॅलो रीमा. हा अग, मी आई आई बोलते रीमा. आई? अग असा काय आवाज वाटतोय तुझा? अग आला ना परत दम्याचा अटॅक आला रीमा. अग पण मग डॉक्टरांना बोलवलंस का? डॉक्टरांना नाही बोलवलं, पण स्प्रे घेतलाय त्यांनी, जरा बरं वाटतंय मला. पण मग तुझा आवाज का असा वाटतोय? ते जाऊ दे ग, माझं हे नेहमीच आहे. पण तुम्ही कसे आहात सगळी जण? मजेत आहात ना? हो. बरं रीमा, आता मी फोन ठेवते ग, मला मला कसं तरी सोडा रीमा. काय झालं सलील? आईला पुन्हा अस्थमाचा अटॅक आलाय, आपल्याला तिथे जायला हवं रे. मग निदान उद्या तरी. अरे आई काही स्वतःहून डॉक्टरकडे जाणार नाही, निष्काळजीपणा आहे खूप तिच्यामध्ये. मागच्या वेळेस आठवत त्याने कसं वागली होती ती. ठीक आहे, आपण थोडे दिवस तिकडे शिफ्ट करूया. शिफ्ट म्हणजे माझं आता काम पण शेवटच्या स्टेज मध्ये आलंय, रोज इकडे येणं जाणं खूप त्रासदायक पडत. तुझ्या आईचं घर जवळ पडेल ना मला कामाच्या ठिकाणापासून, चालेल ना? चालेल, पण मग आई बाबा काय म्हणते? बाबांचं काय, ते असे काहीतरी म्हणणारच आहे. पण आपण आता आपली नको बस होय बघायला. एक काम कर, उद्या बॅग भरून ठेव, उद्याच निघूया. मम्मा, मला आणखीन काही दिवस राहायचं होतं तिथे. ऍक्च्युली बाळांना किती बघू आणि किती नको असंच झालं होतं. मग राहायचं होतं, एक दोन दिवस आई वडिलांबरोबर राहिलं असतात. खूप दगदग झाली ना तुमची? नाही असं नाही, पण इथे दिव्याच्या साहेबांचं काम चालू आहे ना, ते सुद्धा कम्प्लीट करायचंय. हो, त्यांचा फोन आला होता आम्हाला, खूप कौतुक करत होते तुमचं. मग आम्ही सांगितलं आमच्या दोन्ही सुना खूप हुशार आहेत, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईलच. तेव्हा त्यांचं काम छान करून दाखवायचं. हो मम्मा. हॅलो. हो, कारखानेच निघालो. हो, येतो आम्ही. हो चला अश्विनी, आम्ही निघू ऑफिसला. ओके. हा ओके, बाय. अश्विते, नातू झाल्यापासून बाईसाहेब किती आनंदी दिसतात ना. हो ना, घरातलं वातावरणच बदललंय अगदी. रुक्मिणी, आवी आणि मुलं आल्यावरती तर घरातलं वातावरण किती आनंदी होईल ना. मी तर देवापाशी रोज प्रार्थना करते की बाईसाहेबांचा मूड आणि घरातलं वातावरण कायम असंच आनंदी राहू दे. एका
गोड आहेत ग बाळा, गोड आहेत गोड आहेत. अशी झोपली असं होतं का ग? एक बाळ रडायला लागलं की दुसरं पण रडतं. ए काही झालेलं नाही अजूनपर्यंत असलं. आणि टच वूड दोघही शांत झोपतात रात्रभर. बापरे ए मस्त ना. एक मुलगा एक मुलगी बस सगळ्यांना असंच व्हायला पाहिजे. खरंच म्हणजे दोन दोनदा प्रेग्नंट असायची कटकट नाही. पण डिलिव्हरीच्या वेळेला देव आठवला होता मला. अगं पण एकदाच काय तो देव आठवला ना. पण खरंच देवानी पुरुषांना एक चान्स आणि बायकांना एक चान्स असं करायला हवं होतं की नाही? नाही पण देव सुद्धा पुरुष आहेत ना. सगळा त्रास बायकांच्याच नशिबात घालून ठेवलाय. आपण त्या बाळांना एवढं छान छान गोड गोड वाढवतो आणि मग नंतर मोठी झाल्या ती बाबा 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 करत त्यांचंच कौतुक. बघ ना ए आवी सौरभ आला होता. आला होता ना एकदा काय चार पाच आणि मम्मा पण. अशू कशी आहे? थांबली नाही ती? अशूला नाहीये ग बरं अजून. थोडासा प्रवास केला ना तरी खूप पाठ दुखते तिची. भेटायचं का तिला एकदा? या ना मग तुम्ही कोल्हापूरला. दरवेळी म्हणता याल आणि काही येत नाही. हा नाही आता यावंच लागेल असं वाटतंय. हो जाऊया आपण मजा येईल. हो खरंच. पण आपल्याला बोलायला नाही मिळणार या मुलांच्याच पाठी राहायला. खरंच माझ्याकडे ते एकानी पॅक आली की दुसरं टॅक करणार. झाला का टिप्पिकल आया झालाय तू सुद्धा होशील. काय काय मजा येईल ना. आपली छोटी 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 पाळं ती थोडी मोठी होतील त्यांची पण एकमेकांच्यात मैत्री होईल का ग? हे होईलच. त्या सगळ्यांना एकाच शाळेत घालूया आपण. मिठाई आहे तू आणली नाहीस ना म्हणून मी आणली. कॉंग्रॅच. अरे मला तर वाटलं होतं की तू इथे येणारच नाहीस. एनीवेज आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. का तू मला हे विचारायला आलास की मैथिली आपल्या मुलांचे पेढे कधी देणार आहेस? तू असंच बोलणार असेल तर मी जाईन. असंच म्हणणार आहेस ना तू? तुझ्यासाठी आता इथे काय ठेवलंय सोरो? ओके कशी आहेत रे तुझी मुलं? गोड गोंडस आणि तुझ्यावर गेली आहेत का तिच्यावर? माझी मुलं तर बाबा माझ्याच वर गेलेली पाहिजे. कारण तुझ्यासारखी दिसली तर लोकांना बापाचं नाव सांगण्याची गरज पडणार नाही. दॅट्स इनफ. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. नॉनसेन्स? या नॉनसेन्स साठी फक्त मी एकटीच रिस्पॉन्सिबल आहे का? तिची मुलं म्हणजे प्रेशियस गिफ्ट आणि माझी मुलं म्हणजे नॉनसेन्स? हवं असेल तर देईन. काय देणार आहेस तू मला? प्रॉपर्टी घर दागदागिने काय देणार? काय मागशील ते देईन. अच्छा आणि त्याच्या बदल्यात मी ह्या मुलाला मारून टाक. मारून टाकीन असं काय म्हणतेस तू? काय मारून टाकीन? ओ ह्याला एक औपचारिक नाव आहे नाही का? हे आपण आपल्या मुलाचं नाव काय ठेवू? सुरुवात आहे. तब्येत परत बिघडली. काय काय सांगतोस काय? मग डॉक्टरांना वगैरे बोलवलंय का?
नाही चाललोय हॉस्पिटलमध्येच घेऊन चाललोय त्यांना, कदाचित ऍडमिट करावं लागेल तिकडेच. एवढं बरं नाहीये. हो म्हणजे मगाशी त्यांना फोनवर बोलताना खूप त्रास झाला ग. शेवटी आता मी आणि रिमा तिकडेच चाललोय. नाही नाही जाऊन या. आणि बाबा ऍक्च्युली आम्ही काही दिवस तिकडेच राहू, म्हणजे साईट सुद्धा तिकडनं जवळ आहे ना, परत इकडे यायचं तिकडे जायचं याच्यात वेळ खूप आणि प्रवास. नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा. रिमा आईच्या तब्येतीची नीट काळजी घे. हो आई मी आई मधनं फोनही करेन आणि आवीला सांग मी गेलो मी झोपले. तुम्ही काय त्याला सरळ जाऊ दिलं? बघ सुरवा ती दोघं जायचं ठरवून आली होती, त्यांना थांबवण्यात काय अर्थ? ढोंगी बाई नुसती. आणि या दोघांनाही सगळं माहितीये, तरी सुद्धा फोन आला ते सुटतात पडत. खरं म्हणजे आता इथं मला मदत हवी. त्यांनी मुद्दाम बोलवून घेतलंय, त्यांना इथं राहूनच देत नाही. सलील बावळट नुसता, स्वाभिमान वगैरे तर काही नाहीच आहे त्याला. तुम्ही कसे इतके शांत राहू शकता? तुलाही राहता येईल, मेडिटेशन कर. टोमल्याचं मेडिटेशन? घरात हा इतका गोंधळ असताना कुठल्या बाईचं मन एकाग्र होईल? जाऊ दे राहू देत आनंदात. आता कसं बोल, असा निरीच्छ भाव हवा. हे बघ सुलभा, या उन्हाळ्यात आपण इगतपुरीला जाऊया, विपश्यना आश्रमात. तुमचा मुलगा तुम्हाला एक दिवस वृद्धाश्रमात पोहोचवेल तेव्हा कळेल. बरं वाटतंय ग जरा, पण काल रात्री खूप त्रास झाला आणि त्यामुळे खूप वेदना झाला. मी एक काम करतो, मी डॉक्टरकडे जाऊन येतो, तुम्हाला इंजेक्शन. बस आधी इथे, काल डॉक्टर आले होते, त्यांनी मला दिलं इंजेक्शन. ते म्हणाले की बेड रेस्ट घ्या. अरे बेड रेस्ट हीच माझ्या आजारावरची रेमेडी आहे. अरे तुम्हाला आराम करायला सांगितलं, मग जा बाबू चला आराम करा. अरे मी आराम करते, तुमची कामांचं काय? कामांचं काय, कालच आम्ही ठरलो की सकाळी निघायचं, पण येत आता साईटवर गेलो होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला. रिमा काल तुझा दोनदा फोन आला ना, मला खूप बरं वाटलं ग. म्हटलं काळजी करणारं कुणीतरी आहे, नाही तर काय एरवी माझं कठीणच आहे ग. असं कोण थांबणार आहे माझ्याजवळ सारखं सारखं येऊन? असं काय म्हणतेस आई, मी आहे ना, मी थांबेन ना तुझ्याजवळ. अगं पण तुमची कामं? अहो कामं वगैरे काही नाहीये, तुम्ही बरं व्यस्त आम्ही इथेच थांबतो बस. पण तुमच्या दोघांची गैरसोय होईल? काही गैरसोय वगैरे होणार नाहीये, पण मला सांगा तुम्ही सकाळपासून काही खाल्लत का, जेवलात का? नाही रे बाळा, मी काहीतरी खायला फक्त काहीतरी आणते. मी एक काम करतो, मी बॅग ठेवतो आतमध्ये आणि फ्रेश होतो. अजून झोपलेला नाहीत तुम्ही? उद्या महत्वाची मीटिंग आहे ना लक्षात? हो मॅम. उद्या दुपारी 4 वाजता आम्हाला एका आनंद मेळाव्यात जायचंय. यु नो आय डोंट लाईक गोइंग टू सच फंक्शन्स.
पण काही सेल्फ एम्प्लॉयमेंट करणाऱ्या बायकांनी हा आनंद मिळावा भरवलाय. त्यांना प्रोत्साहन द्यायला म्हणून आम्ही जातोय. सौरभ, आम्ही काय बोलतोय याच्याकडे तुमचं अजिबात लक्ष नाहीये. तुम्ही ऐकलं ना, मी तुम्ही आनंद मिळाव्याच्या बाबतीत काहीतरी बोललात. आम्ही बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणतोय सौरभ. अलीकडे यू आर लुकिंग व्हेरी डिस्टर्ब्ड. तुम्ही स्मोकही जास्ती करताय, काय झालंय? मैथिली प्रकरण तर पुन्हा सुरू केलेलं नाही आहेत ना? नो नाही. आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय सौरभ, बी व्हेरी केअरफुल. Yes, ma'am. Good night.